तर नवाब मलिकांनी किरीट सोमय्यांवरही निशाणा साधलाय. दाऊदशी संबंधित माणूस मोदींच्या मंत्रिमंडळात कसा असा सवाल मलिकांनी केला. याआधी किरीट सोमय्यांनी शरद पवारांवरती टीका केली होती. दाऊदचे संबंध कुणाशी आहेत, दाऊद कुणाचा बाप आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला समजतं असं सोमय्यांनी म्हटलं होतं. त्यावरून मलिकांनी सोमय्यांवरती निशाणा साधलाय. तो मुंबईमध्ये अंधेरीचा नगरसेवक होता पुरुषोत्तम सोलंकी, त्यांच्यावर पण गुन्हा त्या काळात दाखल करण्यात आला, ताडा लावण्यात आला. नंतर ते गुजरातला भावनगरला शिफ्ट झाले, अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या छोट्या सखीलशी दाऊदशी कनेक्शन होता. मी किरीटजी आपल्याला विचारू इच्छितो, माहिती घ्या, तो छोटा सखील आणि दाऊदचा माणूस ज्याच्यावर आमच्या सरकार असताना त्या 92-93 कारवाई झाली होती, तुरुंगात टाकण्यात आला होता. नंतर मुंबई सोडून ते गुजरातला शिफ्ट झाले, भावनगरमधून आमदार झाले आणि मोदी साहेबांनी स्वतःच्या मंत्रिमंडळामध्ये 10 वर्ष त्यांना मंत्री ठेवलं होता. किरीटजी मोदी साहेबांना विचारा, हा दाऊदशी संलग्न माणूस तुमच्या मंत्रिमंडळात कसा होता.